आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची सादाम। लासलगाव महाविद्यालय तर्फे एनसीसी क्षेत्राकडून कॅन्डल मार्च। हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले भारताचे पहिले जनरल बिपिन रावत, लष्कराचे इतर अधिकारी व जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता लासलगाव शहरातील सर्व महाविद्यालयातील एनसीसी बटालियन नाशिक यांच्या वतीने कॅन्डल मार्च काढून लासलगाव ग्रामपंचायतच्या प्रांगणात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी सरपंच जयदत्त होळकर, उपसरपंच अफजल शेख, प्राचार्य डॉक्टर दिनेश नाईक, गुणवंत होळकर, रामनाथ शेजवळ, प्राचार्य विश्वास पाटील यांचे ऑफिसर बापू शेळके, प्रमोद पवार, राजू बनसोडे, दत्ता गांगुर्डे, संतोष ब्रह्मीचा, पिंटू शिकलकर, डॉक्टर विकास चांदर, किशोर गोसावी, हर्षद शेख, इम्रान पठाण, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच लासलगाव ग्रामपंचायतचे कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते। रेनबो न्यूज करिता सागर मोर, वणी। आपल्या देशाचे तीनही दलाचे प्रमुख सीडीएस जनरल बिपिनजी राऊत यांचं बुधवारी तामिळनाडू येथे नीलगिरी जिल्ह्यामध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने त्यांच्यासोबत असलेली त्यांची पत्नी मधुलिका आणि 13 अधिकारी यांचं दुर्दैवी असं अंत झालेलं आहे। यामुळे आपल्या भारत देशाची अतिशय मोठी हानी झालेली आहे। तीनही दलांना एकत्रित ठेवण्याचं काम जनरल बिपिनजी राऊत यांनी अतिशय मोठ्या शिताफीनी केलेलं आहे। त्यामुळे आपल्या देशात अतिशय ही घटना जी आहे अतिशय दुर्दैवी आहे। या त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लासलगाव एनसीसी चे तीनही विभाग तसेच सेवन महाराष्ट्र बटालियन एनसीसी अंतर्गत या ठिकाणी कॅन्डल मार्च करून त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहण्यात आली। ग्रामपंचायत लासलगाव या आवारामध्ये ग्रामपंचायतचे सदस्य तसेच नागरिक तसेच एनसीसी विभागाचे विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे। या महान कार्यास माझा त्रिवार वंदन। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची सादाम। नमस्कार, रेनबो डिजिटेकच्या रेनबो न्यूज नाशिक या चॅनलसाठी नाशिक जिल्ह्यात तालुकानिहाय प्रतिनिधी नेमावायचे आहेत, तेव्हा कुणी इच्छुक असल्यास कृपया पुढील नंबरवर संपर्क साधावा। संपर्क क्रमांक 77 200 95 168।